नमस्कार मित्रांनो, मी सतीश म्हात्रे, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत व्हिडिओ, ती म्हणजे होली संदर्भात आणि धुलिवंदन. तर होलीच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, प्रत्येक गावाची वेगवेगळी पद्धत असते. ती तुम्हाला एक नवीन पद्धत आहे आमच्या उरण तालुक्यातली, ती पण तुम्हाला दाखवणार आहे. तर होलीचं नक्की महत्त्व काय असते ते पण तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. हिरण्यकश्यप नावाचा एक दैत्य होता, त्याने भक्तीच्या जोरावर अमर राहण्याचा एक ब्रह्मदेवाकडून वरदान घेतला होता. त्यामुळं त्याला अमर राहण्याचं वरदान दिल्यामुळं त्याला सर्व जनता, देव, दानव घाबरू लागले होते. तो सांगत होता की तुम्ही फक्त माझीच भक्ती करा. त्यामुळं त्याचा मुलगा प्रल्हाद, तो मात्र त्याची भक्ती करत नव्हता. तर भक्त प्रल्हादाला त्याने बऱ्याच वेळा मारण्याचा प्रयत्न केला, परंतु विष्णूच्या आशीर्वादाने तो वाचत होता. त्यामुळं त्याची एक बहीण होती होलिका नावाची, ती आणि हिरण्यकश्यप यांनी दोघांनी एक प्लॅन केला की प्रल्हादाला कसा मारायचा. तर होलिकाच्या जवळ एक कपडा होता, तो कपडा घातल्यानंतर आगीमध्ये कुठल्याही प्रकारची आग लागत नव्हती. तर एके दिवशी हिरण्यकश्यपची बहीण होलिका ही प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसली होती, तेव्हा तिच्याजवळ तो कपडा होता होलिकाच्या, तो कपडा मात्र विष्णूच्या आशीर्वादाने तो कपडा उरून प्रल्हादाच्या अंगावर गेला आणि त्यामुळं होलिका त्या आगीमध्ये पूर्ण जळून गेली. त्या दिवशीपासून होली साजरी केली जाते, म्हणजेच वाईट विचारांचा दहन करून आपण चांगले विचार घेतो, अशी आहे होलीची एक प्रथा. ही थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितली, मला इतका माहीत नाही तरी पण मी थोडक्यात तुम्हाला सांगते. धन्यवाद. तर तुम्हाला होलीच्या वेगवेगळ्या पद्धती दाखवतो. तर उरण कोटनाका इथं राघोबा मंदिराजवळची एक पद्धत बघा, दगडगोटा उचलण्याची पद्धत आहे तिथं. तो दगड आहे 72 किलोचा, ती बरीच जण उचलतात, ते तुम्हाला दाखवतो. होलीच्या दिवशी जेव्हा कोळी बांधव घरी येतात तेव्हा होली किनाऱ्याला लावून तिची सजावट करून तिची पूजा केली जाते आणि समुद्र किनाऱ्यावरचे सुंदर असे होड्यांचे दृश्य तुम्ही बघू शकता. चला
चा नारळ वाहीन तुला शिंग्याचा यो दिसायलाय. चला जाऊ चला जाऊ चला वर्षाचा. नितीन भुमले हा एकमेव व्यक्ती होता, त्याने 20 वर्षापूर्वी पूर्ण कोट नाक्याला 72 किलोचा दगड गोठता उचलून खांद्यावर फेरा मारला होता. मंगेश पाटील यानं होली पावसाली 72 किलोचा वजन पजण्याचा दगड गोठा उचलून आज फेऱ्या पूर्ण केले. होलीचा मानकरी ठरला आहे तो अभिषेक भिजी याने 72 किलोचा दगड गोठा उचलून होली पावसाली तब्बल 12 फेऱ्या पूर्ण केल्या. मुलीचा प्रथम मानकरी ठरला. हावलूबाईचे सणाला जमलाय, हावलूबाईचे सणाला जमलाय, गावळकुयो सारा गावळकुयो सारा. चला जाऊ चला जाऊ चला वर्षाचा यो सण गायलाय. चला जाऊ चला जाऊ चला वर्षाचा यो सण गायलाय. चला जाऊ चला जाऊ चला वर्षाचा यो सण गायलाय. चला जाऊ चला जाऊ चला वर्षाचा यो सण गायलाय. कशी धुलीवंदनाला मजा येते ती बघ, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. फुल धमाल तुम्हाला धुलीवंदनाची दाखवतो. बघा सर्व आमची फ्रेंड सर्कल कसा धुलीवंदन बनव साजरा करतो. ही सुरुवात झालेली आहे आता धुलीवंदनाला. चेहरे तुम्हाला समजणार नाही, ते 2 दिवसात समजतील.
आम्ही 15 तंदुऱ्या आणि 20 बिर्याणी. सॉरी, तू केली बोल. 35 जण आम्ही आहोत.